ओके, कमी विद्यार्थी आहेत, अजून येत आहेत का? टाइम चेंज झाला, आज लेक्चर आहे माहिती नाही. व्हेरी गुड, चलो 20 20, व्हेरी गुड. ओके, काय चालू आहे? समाधान, रेकॉर्ड. ओके, रेकॉर्डिंग चालू झालेली आहे. 20, ओके, व्हेरी गुड, ठीक है. 16, ओके, 15, वेरी गुड. चुकला असेल तर कोणता चुकला आहे ते थोडस रिवाइज करा. जल्दी मैं आपका लेक्चर अटेंड करता हूँ तो लगता है उसको. अच्छी एक कविता के लिए है. ओके, चलो, वेरी गुड. चलो, लेक्चर स्टार्ट है ना. लेक्चर, टुडेज लेक्चर पोटेंशियोमीटर थर्ड यूज पाहायचा आहे आपल्याला. तर पोटेंशियोमीटर वायर मध्ये आतापर्यंत आपण काय काय पाहिलेला आहे सर? तर पोटेंशियोमीटर वायर मध्ये, याच्यामध्ये, अरे ऐसा पैसा दगा दिया हमको. ओके, चलो, ऑलवेज बॅकअप, ऑलवेज हॅव अ बॅकअप. ओके, सो याच्यामध्ये पोटेन्शियोमीटरचा फर्स्ट यूज आहे टू फाइंड द ईएमएफ ऑफ सेल, फाइंड द ईएमएफ ऑफ सेल. देन सेकंड यूज इज टू कंपेयर ईएमएफ ऑफ सेल. हे दोन कंपेयर म्हणजे तिथे आपण दोन ईएमएफ लावतो आपण, आणि त्याच्यामध्ये दोन टाइप पाहिलेले आहेत. वन इज डायरेक्ट मेथड, और यू कॅन कॉल इट एज अ इंडिव्हिज्युअल मेथड. And other is a combined method, or you can call this as a sum difference method. And third use is of to find the internal resistance of the EMF. We will say find internal resistance of EMF. Right? Okay. चलो, clear दिसत नाही. जस्ट मला एकदा चेक करू द्या की किती क्लिअर दिसते तुम्हाला. थोडस मलाही आज कसं की असं धुंदला धुंदला असा दिख रहा है, असं धुंदला धुंदला असा. कधी सर बरोबर? खरं बरं मला दर असा मेसेज करून सांग. दिसत आहे? ओके, नो प्रॉब्लेम. ओके, चलो, ओके, चलो. जर क्लिअर जर दिसत नसेल, अरे किती भारी दिसते. ओके, चलो, ठीक आहे. दिसते 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 दिसते, थोडासा नेटवर्क प्रॉब्लेम असेल. ओके, चलो चलो, पा पा कसं कसं. ओके, चलो. तर याच्यामध्ये टू फाइंड द इंटरनल रेजिस्टन्स, याच्यामध्ये तुम्हाला जसं नोट्स सर लिहून आहे तुमच्याकडे, आपण डायरेक्ट सुरू करूया. जस्ट अ मिनिट. पण लक्ष द्या, जर तुम्ही सर्किट जर कॅल्क्युलेट केलं, सर्किट जर कॅल्क्युलेट केलं असेल, म्हणजे सर्किट जर तुमच्याकडे सर्किटची डायग्राम असेल, क्वेश्चनसाठी थर्ड यूज पाहत आहोत आपण, टू फाइंड द इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द ईएमएफ. तर तुमच्याकडे ते सर्किट असायला पाहिजे. ओके, तर त्याच्यामध्ये लक्षात घ्या की स्क्रीनवरच दाखवायचं का ते मोर क्लिअर दिसेल का? इथे जर क्लिअर दिसत नसेल तर स्क्रीनवर क्लिअर दिसेल का? ओके ओके, जस्ट मी याच्यामध्ये आपण थोडीशी सिस्टम चेंज केली. मला ते फाईल आले आहे का पाहू द्या. जस्ट मिनिट. व्हाट्सअप गाइड. ओके, स्क्रीन वरच पाहूया आपण. मला जस्ट थोडं एक 2 मिनिट द्या.
ओके लेट्स स्टार्ट. कुठेपर्यंत पाहिलं चला, एकदा रिवाइज पण करूया आपण. म्हणजे पहा, लक्षात घ्या की हे केल्विन मेथड पासून आहे इथे, पण आपण याच्या आधी काय पाहिलं होतं, व्हीटस्टोन नेटवर्क पाहिलं होतं. तर व्हीटस्टोन नेटवर्क पाहिल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जे ऍडजस्टमेंट करून मीटर ब्रिज तयार केलेलं होतं, मीटर ब्रिजचं प्रिन्सिपल सुद्धा व्हीटस्टोन नेटवर्कच होतं, बरोबर आहे का? आणि त्याच्यानंतर त्याचा यूज फक्त होता टू फाइंड अननोन रेजिस्टन्स होतं, आणि त्याच्यामध्ये काहीसे आपण चेंज केलेले आहेत, आणि ते चेंज केल्यानंतर त्याला आपण केल्विन्स मेथड म्हणतो. केल्विन्स मेथड काय आहे? तर केल्विन्स मेथड जस्ट सम चेंजेस केले की इथला गॅलोमीटर जो आहे तो आपण इथे प्लेस केलेला आहे आणि ते मेजर केले जाते. मेथड कशासाठी मेजर केले जाते? की टू मेजर द रेजिस्टन्स ऑफ गॅलोमीटर, राईट. देन चेकिंग वगैरे आपण पाहिलेला आहे, त्याच्यासाठी फॉर्म्युला सेम येतो, राईट. मीटर ब्रिज साठी जो फॉर्म्युला आहे ऍक्च्युली काय असतो, एक्स अपॉन आर इज इक्वल टू एल वन अपॉन हंड्रेड मायनस एल वन, आणि जेव्हा आपण एक्सच्या जागी गॅलोमीटर ठेवतो तेव्हा ती केल्विन मीटर होते. त्याच्यानंतर आपण प्रोबेबल एरर पाहिजे पाहिलेले आहेत, वायर बद्दल असेल किंवा कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स असेल किंवा झिरो एरर असेल. त्याच्यानंतर प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शिओमीटर, त्याच्यामध्ये आपण व्हेरियस केसेस डिस्कस करून डायरेक्ट प्रिन्सिपल मध्ये दोन पॉईंट लक्षात ठेवायचे होते आपल्याला, खूप इम्पॉर्टंट, की जे पोटेन्शियल डिफरन्स आहे तो दोन पॉइंट मधील लेंथ वरती डिपेंड असतो, आणि ही जी सेल आहे त्या इथल्या दोन पॉइंटचा जो पोटेन्शियल डिफरन्स आणि इथला जो ईएमएफ आहे तो जर इक्वल झाला तर करंट थ्रू अप्पर सर्किट विल बी झिरो, राईट. त्याच्यानंतर पोटेन्शियल ग्रेडियंटचे वेगवेगळे फॉर्म्युले पाहिलेले आहेत आपण. ऍक्च्युली ते व्ही बाय एल असतं, त्याचा जो फॉर्म्युला आय इन टू सिग्मा आपण पाहिलेला आहे, वेअर सिग्मा इज अ, बोला काय आहे, सिग्मा इज अ रेजिस्टन्स पर युनिट लेंथ, राईट. सिग्मा इज अ रेजिस्टन्स पर युनिट लेंथ, ओके. देन युजेस ऑफ पोटेन्शियोमीटर डिस्कस करत होतो, त्याच्यामध्ये मेजर्स ऑफ सेल आपण पाहिलेला आहे. डायग्राम लक्षात ठेवायचं, डायग्राम जर लक्षात ठेवला तर तुम्हाला पूर्ण प्रोसेस त्याचं कन्स्ट्रक्शन वर्किंग सर्व आहे फॉर स्पेसिफिकली युअर बोर्ड एक्झाम. त्याच्यामध्ये फक्त डायग्राम, बोर्डासाठी एवढं पूर्ण पाठ करणार का? नाही, फक्त डायग्राम, बरोबर आहे. आपल्याला फिगर लक्षात आले की आपण त्या गोष्टीचे भरपूर काही वर्णन करू शकतो, त्याच्यामुळे हा ओके चलो. महत्वाचं काय असतं, हा त्याच्यानंतर पहा की टू कम्पेअर ईएमएफ, तर दोन ईएमएफ कम्पेअर करण्याची पहिली जी आहे ही डायरेक्ट मेथड आहे, आणि त्याच्यानंतर हे जे आहे ते कॉम्बिनेशन मेथड आहे किंवा तिलाच सम अँड डिफरन्स मेथड असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर जे आहे ते प्रिकॉशन पण पाहिलेले आहेत आपण लास्ट लेक्चर मध्ये, आणि नाव वी विल सी द डिटर्मिनेशन ऑफ इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सेल, राईट. तर आता डिटर्मिनेशन, एकदा ते सर्किट ऑब्झर्व केला करा, काय चेंजेस आहेत पहा बरं त्याच्यामध्ये, त्या सर्किट मध्ये नेमकं चेंजेस काय केलेले आहेत पहा. राईट, जसं की आपण पहिल्या डायरेक्ट मेथड मध्ये वापरतो, जस्ट मिनिट, तो झूम में गड़बड़ हो गई. ओके निकल ऑलरेडी झूम वाले पर मैं निकल गया. ओके, मला ड्रॉइंग करता येत नाही आता सध्या. ओके
ओके ओके नाउ सी ठीक है। तर याच्यामध्ये पहा आपण काय केलेलं आहे की इथे ईएमएफ लावलेला आहे ज्याचे की आपल्याला ईएमएफ मेजर करायचा आहे ओके। आणि त्याच्यामध्ये आपल्याला इथे जो आहे तो रेजिस्टन्स आहे, रेजिस्टन्स बॉक्स म्हणता येईल तुम्हाला की ज्याचा रेजिस्टन्स आपल्याला माहिती आहे। आपल्याला काय फाइंड करायचं एकदा पहा याच्यामध्ये की हा इंटरनल रेजिस्टन्स, हा रेजिस्टन्स बाहेर नाही फक्त शो केलाय की हा इंटरनल। आपल्याला माहिती आहे की प्रत्येक बॅटरीमध्ये सुद्धा बॅटरीचा एक रेजिस्टन्स असतो। सो दिस स्मॉल आर इज अ इंटरनल रेजिस्टन्स हुज व्हॅल्यू आर मेजर्ड। तर त्याच्यामध्ये हे जे आर व्हॅल्यू आहे हे मेजर करायचं आहे, हा जो कॅपिटल आर आहे किंवा रेजिस्टन्स बॉक्स आहे ते आपल्याला माहिती असलेला रेजिस्टन्स या ईएमएफला आपण पॅरलली कनेक्ट केलेला आहे एवढं लक्षात असू द्या ठीक आहे। आणि इथे आपण स्विच घेतलेला आहे, बाकीची सर्व ऍज इट इज याच्यामध्ये ईएमएफ आहे। या ईला काय म्हणतात सांगा बरं, चला पटकन कमेंट करा, या ईला काय म्हणतात? हे जे बाहेर ई आहे याला काय म्हणायचं, ही कोणती सेल आहे? चला लवकर, व्हेरी गुड। चलो प्रायमरी ऑक्झिलरी पिर ओके, पिर म्हणजे काय रे, ड्रायव्हर ओके। प्रायमरी ऑक्झिलरी आणि ड्रायव्हर सेल सुद्धा आपण म्हटलेला आहे ओके। चलो आणि नेक्स्ट मग काय पाहिलेलं आहे आपण की याच्यामध्ये आता पहा की पहिल्यांदा ही जी की आहे, ही जी पहिल्यांदा की आहे ती ओपन ठेवायची। ही जी की आहे ती कशी ठेवायची, आपल्याला ओपन ठेवायची आहे। मग ती ओपन ठेवल्यानंतर हे रेजिस्टन्स सर्किट मध्येच नाही असंच ऍक्ट होईल असा करंट। आणि त्याच्यासाठी समजा आपण बॅलन्सिंग पॉइंट फाइंड केला, तर आता बॅलन्सिंग पॉइंट जर फाइंड केला तर लक्षात घ्या की आपण त्यावेळेस काय लिहू शकतो, आपल्याला माहिती आहे ई वन इज इक्वल टू आय सिग्मा एल वन। त्याच्या वेळेसचा जो बॅलन्सिंग पॉइंट आहे तो कसा लिहिला आपण, ई वन इज इक्वल टू आय सिग्मा एल वन राईट। मग आय सिग्मा एल वन लिहिल्यानंतर मला आता सांगायचंय तुम्ही की हे आपण असं का लिहिलं, हा रेजिस्टन्स कुठे गेला, हा पण रेजिस्टन्स जोडलाय की आपण हे रेजिस्टन्स त्या इक्वेशन मध्ये कसं काय नाही, हे रेजिस्टन्स त्या इक्वेशन मध्ये कसं काय नाही नोट करून लिहून घेतले बघा। काय नोट करून लिहून घेतले की इंटरनल रेजिस्टन्स ऑफ अ सेल डज नॉट अफेक्ट द बॅलन्सिंग लेंथ। लक्षात आहे का सर्वांचे तुमच्या, इंटरनल रेजिस्टन्स ऑफ अ सेल याचा रेजिस्टन्स काही असेल तर इट विल डज नॉट अफेक्ट द बॅलन्सिंग लेंथ राईट। असे छोटे छोटे पॉइंट लक्षात ठेवायचे, याच्यावरती डायरेक्टली एमसीक्यू फ्रेम केले जाऊ शकतात। तर त्याच्यानंतर पहा केस टू आपल्याकडे काय लिहिलेली आहे, केस टू की की वन इज अ क्लोज अँड बॅलन्सिंग लेंथ इज एल टू। आता ही की वन ही जी आहे क्लोज आहे म्हणजे आता हा आर जो आहे तो सर्किट मध्ये आलेला आहे, त्याचं काम आता चालू झालेलं आहे राईट। आणि त्याच्यावेळी आपण त्याच्यानंतर त्यावेळेस आपण बॅलन्सिंग लेंथ ही जी स्लाइडिंग की आहे ती स्लाइड करून त्याची बॅलन्सिंग लेंथ आपण एल टू घेतलेला आहे राईट। त्याची बॅलन्सिंग लेंथ काय घेतलेली आहे, एल टू घेतलेली आहे। देन जर असं जर घेतलं आपण तर आता या कंडिशनला जेव्हा ही स्विच चालू आहे त्या कंडिशनला आपण काय करू शकतो पहा की किर्चॉफ्स लॉ युज करायचा आपल्याला इक्वेशन साठी। किर्चॉफ्स लॉ कसा युज करायचा लक्षात घ्या की इथे नेमिंग कशी दिलेली आहे पहा, हा पॉइंट ए आहे, ए नंतर हा जे ओके, ए बी कुठं आहे मला बी का दिसेना, इथं आहे का बी, ए बी त्याच्यानंतर सी कुठं आहे ओके। जसं जसे पॉइंटला नाव दिले तर आपण तेच नाव घेऊया की समजा याच्यामध्ये हे लूप घेतलं आपण, कोणतं लूप घ्यायचं आपल्याला पहा, डी डी एच जे ए डी
बरोबर आहे डी एच जे ए डी. आता मला लक्षात घ्या की हे लूप चालू आहे म्हणजे इथं दोन ब्रँचेस आहेत, इथं दोन ब्रँचेस आहेत. समजा इकडे करंट काहीतरी आय वन गेला असता, इकडे काहीतरी करंट एवढ्या लूपमध्ये, इकडे एवढ्या लूपमध्ये समजा करंट काहीतरी आय चाललाय टोटल, तर आपल्याला माहिती आहे की इकडे थोडासा करंट जाणार आय वन करंट समजा आपल्याला इथे गेलेला आहे, या ब्रँच मध्ये आय वन करंट आहे असं समजत आहोत आपण. सो लक्षात घ्या की याच्यामध्ये इथे पोटेन्शियल ड्रॉप असणार आय वन इंटू आर, इथे पोटेन्शियल ड्रॉप असणार आय वन इंटू आर, आणि इथे किती पोटेन्शियल ड्रॉप असणार, इथे किती पोटेन्शियल ड्रॉप असणार सांगा मला, के इंटू लेंथ एल. बरोबर आहे, ईएमएफ इज इक्वल टू काय असतं आपलं, के इंटू एल, किंवा त्याला आय सिग्मा इंटू एल असं आपण म्हटलं जात. ओके, तर आता लक्षात घ्या याच्यामध्ये इथे समजणारच नाही वाटलं, इथे हे पेन का चालू आले, जस्ट मिनिट हा, माझी पेन चालत आहे का बघू दे इथल्या याच्यावरती. हे आपलं अनोटेशन, अनोटेशन मोर डिसेबल पार्टी. कलर 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 ओ कलर वेगळा घेतलाय, फॉरमॅट 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 सका झालं, माऊसच यायलाय. ओके ओके, याच्यावरती ड्रॉ करता येत नाहीये, त्याच्यामुळे मला वाटतं हे इक्वेशन जे आहे ती बोर्ड वरतीच एक्सप्लेन करतो मी याच्यामध्ये. इक्वेशन आपण बोर्ड वरतीच एक्सप्लेन करूया, ठीक आहे, किंवा इथे लक्षात घ्या, इथे 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 लिहिलेलं असेल खाली. ओके चलो पा, की वन जे आहे ते क्लोज आहे आणि बॅलेन्सिंग लेंथ एल टू इज ऑब्झर्व बाय अप्लाइंग किर्चॉफ्स लॉ टू डी एच जे ए डी. पा डी एच जे ए डी, तर हे वरच्या आपण वरच्या लूप मधून चाललोय, डी टू एच काही पण नाहीये. पहा आता किर्चॉफ्स लॉ सर्वांना अप्लाय कसा करायचा ते लक्षात राहिलं पाहिजे, डी टू एच काही पण नाहीये, एच टू जे इथे एक रेजिस्टन्स आहे, एच टू जे इथं एक रेजिस्टन्स आहे, आणि समजा आपण इकडून येणारा जे टू इकडे येणारा रेजिस्टन्स घेतलाय आय वन. सो आपण इकडे चाललोय लेफ्ट डायरेक्शनला आणि करंट या डायरेक्शनला घेतलाय आपण, तर सो आपल्याला इथे प्लस घ्यावं लागेल. तर आपण काय घेतलं पहा याच्यामध्ये की प्लस आय वन इंटू आर, प्लस आय वन इंटू आर. त्याच्यानंतर जे पासून आपल्याला इथं ए पर्यंत, इथंपर्यंत काहीच नाहीये, आणि इथून इथंपर्यंत या वायरचं पोटेन्शियल आहे, इथून इथंपर्यंत कशाचं पोटेन्शियल आहे, वायरचं. वायरचं पोटेन्शियल किती असणार, के इंटू सिग के इंटू लेंथ किंवा आय सिग्मा इंटू लेंथ. आणि ते मायनस का घेतलं मी, कारण करंट या डायरेक्शन मध्ये आहे आपला ए टू डी मध्ये. सो मी काय केलं पहा, आय वन आर मायनस आय सिग्मा एल टू इज इक्वल टू झिरो. हे इक्वेशन कळलं असेल तर यस करा, कारण मला ऍक्च्युली इथं पेनने ड्रॉ करता येत नाहीये, पण जर असं क्लिअर दिसत असेल तुम्हाला व्हिडिओ तर काही प्रॉब्लेम नसायला पाहिजे. जर हे इक्वेशन कळलं असेल तर मला यस असा रिप्लाय करायचंय. ओके व्हेरी गुड व्हेरी गुड, ओके ओके ऑल क्लिअर. देन आता पहा लक्ष द्या, ओके ओके, देन आता पहा लूप काय घ्यायचं, डी एच एफ ए डी. आपण मागच्या वेळेस डी एच जे ए डी म्हणजे वरच्या ब्रँच मधून गेलो होतो, आता आपण खालच्या ब्रँच मधून जाऊया. खालच्या ब्रँच पर्यंत डी टू एच काहीच नाहीये, एच टू एफ जाताना एक स्मॉल रेजिस्टन्स आर आलेला आहे, मग मी काय करणार, आय इंटू आर घेणार. इथे तुम्ही काय घेतला असाल, आय इंटू स्मॉल आर, आय इंटू स्मॉल आर घेतलंय का पहा बरं, आय इंटू स्मॉल आर. आता इथे करंटची डायरेक्शन आपण इकडे पॉझिटिव्ह असल्यामुळे या डायरेक्शनला करंट चाललाय असं घेतलेलं आहे, म्हणून आपली डायरेक्शन आणि करंटची डायरेक्शन सेम झाली, देअरफोर आय विल राईट मायनस आय आर. परत इकडून इकडे चाललोय म्हणजे आपल्या ई वनच्या निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह टर्मिनल गेलो, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह टर्मिनल गेलो, म्हणून आपण प्लस साईन घेतलेला आहे इथे, आणि त्याच्यानंतर परत इथे आपल्याला
मायनस आय सिग्मा एल टू घ्यावं लागेल. इथं पण त्या वायर साठी आपण तेच घेतलं होतं पहा, आय सिग्मा एल टू याला पण घेतलं आपण आय सिग्मा एल टू. इथपर्यंत क्लिअर आहे. हे इक्वेशन नंबर तीन, हे इक्वेशन पण क्लिअर असायला पाहिजे. हे इक्वेशन नंबर तीन आहे. आता लक्षात घ्या, आपल्या याच इक्वेशनला यूज करून बाकीचा आपल्याला फॉर्म्युला भेटाय काढायचे. कोणता फॉर्म्युला काढायचे? स्मॉल आर, कारण आपण कशाची व्हॅल्यू फाइंड करणार आहोत, इंटरनल रेजिस्टन्सची व्हॅल्यू फाइंड करणार आहोत. तर इंटरनल रेजिस्टन्सची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी लक्षात घ्या इथले दोन हे पॉइंट, हे एक लिहिले मी आय वन आर इज इक्वल टू आय सिग्मा एल टू. या इक्वेशन काय लिहिलं मी, फ्रॉम टू काय लिहिलेलं आहे, आय वन आर इज इक्वल टू आय सिग्मा एल टू. आणि फ्रॉम इक्वेशन थ्री वरून काय लिहू शकतो मी परत, आय सिग्मा एल टू हे जर राईट साईडला गेलं इज इक्वल टू काय लिहिणार मी, मायनस आय आर प्लस ई, मायनस आय आर प्लस ई वन इज इक्वल टू आय सिग्मा एल टू. मग आय सिग्मा एल टू, आय सिग्मा एल टू हे जर इक्वल आहेत तर मी काय लिहिणार, मग इथे पहा लक्षात घ्या काय लिहिलेलं आहे की आय वन आर इज इक्वल टू ई वन मायनस आय वन आर वन. आय वन आर इज इक्वल टू ई वन मायनस आय वन आर. मग आता याच्यामध्ये पहा इक्वेशन कसे ऍडजस्ट केलेले आहेत याच्यामध्ये, की फ्रॉम इक्वेशन टू हे तर माहिती आहे तुम्हाला, आय वन आर इज इक्वल टू आय सिग्मा एल टू, पहा इथं डबल लिहिलेलं आहे. इक्वेशन नंबर टू हे आय वन आर इज इक्वल टू आय सिग्मा एल टू बरोबर आहे, आय वन आर इज इक्वल टू आय सिग्मा एल टू. बर, त्याच्यानंतर इथे काय लिहिलं आहे, ई वन इज इक्वल टू आय वन आर वन प्लस आय वन आर वन, हे कुठून आलं, इथून या इक्वेशन वरून आलं. पहा आय वन आर वन इज इक्वल टू ई वन मायनस आय आर वन, हे मायनस आर वन हे इकडे प्लस पाठवलं, देअरफोर ई वन इज इक्वल टू आय वन आर प्लस आय वन आर. आणि ई वन इज इक्वल टूच याच इक्वेशन मध्ये लिहू शकतो मी आय सिग्मा एल टू, सॉरी इथं या इक्वेशन नुसार आय सिग्मा एल वन लिहू शकता. ई वन ला काय लिहू शकता, आय सिग्मा एल वन. थोडस पेन नसल्यामुळे अडचण जात असेल, पण इक्वेशन हे दोन कॅल्क्युलेट केले की फक्त याला ऍडजस्टमेंट करून पहा इथपर्यंत आलोय आपण. ई वन ला फ्रॉम इक्वेशन वन वी कॅन राईट आय सिग्मा एल वन, ओके आय सिग्मा एल वन. फ्रॉम टू आय वन आर, आता याच्या दोन याचा रेशो घ्यायचा, या दोन याचा रेशो पहा काय घेतलं मी, आय वन कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये राहणार आर प्लस आर, आय वन आय वन कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये राहणार आर प्लस आर, आपण हे डिवाइड केलं याने, तर इथं राहणार आय वन आर. आणि राईट साईडला काय असणार हे, आय सिग्मा एल वन अपॉन आय सिग्मा एल टू. आय सिग्मा कॅन्सल, आय वन विल ऑल्सो गेट कॅन्सल, देअरफोर आर प्लस आर अपॉन आर इज इक्वल टू एल वन अपॉन एल टू. आणि परत कंपोनंडो डिव्हिडंडो वापरलेला आहे. कंपोनंडो डिव्हिडंडो म्हणजे काय, तर हे तुम्ही न पाहता तुम्ही ट्राय करा बरं, इथं याला जर कंपोनंडो डिव्हिडंडो जर वापरला तुम्ही, याला जर कंपोनंडो डिव्हिडंडो वापरला तर काय येतं इक्वेशन तुम्ही स्वतः कॅल्क्युलेट करायचं. कंपोनंडो डिव्हिडंडो म्हणजे काय असतं हे मी काल सांगितलेलं आहे. कंपोनंडो डिव्हिडंडो किंवा प्रॉपर्टी डायरेक्ट लक्षात राहत नसेल तर याच्यामध्ये असं लक्षात ठेवू शकता तुम्ही की हे आर वरती जाऊन मायनस करा, हे आर वरती जाऊन मायनस करा, हे काय होणार पहा. ऍक्च्युली ही प्रॉपर्टी डिव्हिडंडो आहे, तुम्हाला कंपोनंडो लिहायची काहीच गरज नाही, फक्त डिव्हिडंडो वापरायचे. तसं लिहिणार आर प्लस आर आणि हे वरती जाऊन मायनस आर होणार. मग वर इकडे काय आहे राईट साईडला एल वन, वरती जाऊन काय झालं ते खालचं वरी मायनस करायचं, त्याला डिव्हिडंडो म्हणतात लक्षात घ्या. तर त्याला एल वन मायनस एल टू अपॉन एल टू आणि तिकडे पण काय झालं आर प्लस आर आणि खालचं आर वरी मायनस केलंय, मग हे प्लस आर आणि मायनस आर कॅन्सल राहणार, वर फक्त स्मॉल आर राहणार, इकडे एल वन मायनस एल टू अपॉन एल टू राहणार. देअर फोर स्मॉल आर इज इक्वल टू युअर फॉर्म्युला, फायनल फॉर्म्युला काय आहे पहा, एल वन मायनस एल टू अपॉन एल टू इन टू आर. थोडस हे परत एकदा रेशो तुम्ही स्वतः चेक करू शकता, तुमच्याकडे नोट्स आहेत, हे फक्त लूप कसे वापरलेत हे तर तुम्हाला समजलेलं आहे. आणि फायनल फॉर्म्युला खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युला, स्मॉल आर साठी एल वन मायनस एल टू अपॉन एल टू इन टू आर. ओके, तर याच्यामध्ये लक्षात घ्या
आपल्याला काय फॉर्म्युला आला पहा याच्यामध्ये की लक्षात घ्या की स्मॉल आर इज इक्वल टू स्मॉल आर हेच बरोबर पडतो वाटेल आपल्याला स्मॉल आर इज इक्वल टू एल वन मायनस एल टू अपॉन एल टू इन टू कॅपिटल आर हा फॉर्म्युला आहे आता याच्यामध्ये एल वन एल टू काय आहे अरे मी आहे का इथं मी इथंच आहे ओके सो एल वन एल टू काय आहे हे ऑलवेज लक्षात ठेवायचंय काय आहे एल वन इज विदाउट कनेक्टिंग कॅपिटल आर एल टू इज विथ कॅपिटल आर बॅलन्सिंग लेंथच आहेत अरे याला बाहेर आपण येतो थांबतो आजकाल सगळेच सिस्टीमच खराब झाली तर पहा की एल वन एल वन इज अ विदाउट कनेक्टिंग आर आणि एल टू इज अ विथ कनेक्शन ऑफ आर असं असलं पाहिजे तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचं याच्यावरती प्रॉब्लेम घेऊया आपण तर तिथे नाही नोट मध्ये आहे तुमच्या तर हे कनेक्शनला याला आता पहा की हे आर मला कसं जोडलं होतं सांगा बरं EMF ला कसं कनेक्ट केलं होतं आपण सिरीज कनेक्ट केलं होतं का पॅरेलल कनेक्ट केलं होतं मला कमेंट करून सांगा EMF ला सिरीज मध्ये कनेक्ट केलं होतं का पॅरेलल मध्ये कनेक्ट केलं होतं EMF ला कसं कनेक्ट केलं गेलं होतं चलो किधर गए सब लोग सो गए ओके पापा 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 नहीं रे पैरल पैरल पापी पोपेटी ओके ओके सो याच्यामध्ये पहा लक्षात घ्या की हे पॅरल कनेक्ट केलं होतं आणि या पॅरल कनेक्शनलाच शंटिंग म्हणतात पॅरलला शंटिंग असा वर्ड यूज केला जातो मग प्रॉब्लेम मध्ये कुठं जर असं वापरलं शंटिंग तर असं घाबरून जायचं नाही हे काय नेमकं हे तर सरांनी घेतलंच नाही सो एल वन is without shunting and L2 is with shunting. Shunting means parallel connect. करने. So, आपण internal resistance कसा measure केलेला आहे using a potentiometer काय केलेला आहे known resistance shunt करणं म्हणतात त्याला known resistance shunt केलेला आहे so R is your shunting resistance L1 is a balancing length without shunting L2 is a balancing length with shunting and remember that always L1 is greater than L2 always as the L1 is always greater than L2 so here third use of a potentiometer is also over clear hai ka formula clear hai ka chala lokar formula clear hai ka कुठं गेला हा ओके चल सर वाटे रे रिप्लाय केले किती स्टुडंट आहेत तेवढे रिप्लाय आले पाहिजे आपल्याला बर आता लक्षात घ्या एक प्रॉब्लेम नाही प्रॉब्लेम नाही डॅनियल सेल इज बॅलेन्स्ड म्हणजे कोणता का सेल आता डॅनियल सेल हे केमिस्ट मध्ये झाले ना तुम्हाला त्याच्यामुळे चला एंड ऑफ द चॅप्टर होऊ शकतो आज इथेच म्हणजे उद्या प्रॉब्लेम अजून घेऊया वाटलं तर आपण याच्यासाठी डाऊट साठी ठेवूया उद्या अरे 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 वेट 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 सर एअरलेस मध्ये तर अजून आहे काहीतरी मेजरिंग इन्स्ट्रुमेंट वगैरे ते तर मिट झालंच नाही
ते बिल्ड आपलं मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट म्हणजेच नेक्स्ट चॅप्टर मध्ये होणार आहे. आपला नेक्स्ट चॅप्टर तोच आहे. तर त्याच्यावरती या टॉपिक मध्ये ते बीट मी घेणार नाही, नेक्स्ट चॅप्टर मध्ये ते बीट घेणार आहे. ओके सर. सो राईट डाऊन द प्रॉब्लेम. डॅनियल सेल इज बॅलन्स्ड ऑन 125 सेंटीमीटर लेंथ. Daniel cell is balanced on 125 centimeter length. Now cell is short circuited by resistance. Now cell is short circuited by a resistance. Now cell is short circuited by a resistance. 2 ohm. 2 ohm. And balance is obtained at. Now cell is short circuited by resistance of 2 ohm and balance is obtained at 100 centimeter. 100 centimeter. Find out the internal resistance of cell. Find out the internal resistance of the cell. Sir, find the करता है का find? Find, find, find करता है का करो का 2 मिनट देऊ चला पटकन कसं करताय? तीन मिनिट. ओके चला 1 मिनिट एक्स्ट्रा. 3 मिनिट लागला नाही पाहिजे या प्रॉब्लेमला. पटकन सोडवण्याची पण प्रॅक्टिस करायला असं. टाइम कोणता ठेवायचा रे? आणि टाइम टाइम हाच राहायचं तर आपला रेग्युलर टाइम ठेवायचं. माझ्या मते पहा, लक्षात घ्या, माझ्या मते तुमच्या म्हणणं यायच्या आधी मी सांगतोय. पहा लक्ष द्या टाइम. असं कारण एक दिवस असं काहीतरी कोणाला लक्षात नाही राहणार, त्याच्यामुळे मला वाटतंय रेग्युलर म्हणजे आपला फिक्स टाइम असायला पाहिजे. त्या दिवशी परीक्षा असेल नसेल, त्या दिवशी वार असेल वार नसेल, काय जे असेल ते मग आपण काय करू शकतो. पाटील सरच लेक्चर आय थिंक 9:15 आहे. पाटील सरच लेक्चर जे आहे ते 9:15 आहे. तर पाटील सरच्या लेक्चरच्या नंतर लगेचच काय लिखून कसं होईल म्हणजे दररोज आपल्याला परीक्षा तर तुमचा 8 टाइम आहे राईट. 8 ते 9 मध्ये तुमचं परीक्षा असते. अरे 8 ते 9 मध्ये परीक्षा असते रे म्हणून म्हणते. मला काय प्रॉब्लेम नाही. 8 ते 9 तर 8 ते 9. ठीक आहे चल. 8 ते 9 तुमचे. आणि पेपरच्या दिवशी कसं करतो आपण? पेपरच्या दिवशी 11. मी काय म्हणत होतो, माझं ऐकून तरी आहे. आन्सर आलाय. ओके 0.5. व्हेरी गुड. तर पहा की पाटील सरचं लेक्चर आपण ठेवूया 9 ते 10 आणि आपलं लेक्चर ठेवूया 10 ते 11. दररोज पेपर असेल नसेल बघा टाइम
पाटील सरचं लेक्चर करूया 9 ते 10 आणि आपलं लेक्चर करूया 10 ते 11. म्हणजे ते कसं व्हायले 11 ते 12 त्या दिवशी एक तास परत एक तास आणि मग काय त्या दिवशी पेपर असेल नसेल आपल्याला काही फरक पण नाही पडणार. 10 ते 11 आपलं रेग्युलर लेक्चर होणार. राईट ओके सो देन डन 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 ओके चलो फिक्स 10 AM to 11 AM आय विल अपडेट माय शेड्यूल अकॉर्डिंग टू 10 AM to 11 AM चालते. आणि पाटील सरला मी सांगतो आणि सरांना पण सांगा की पाटील सर 9:15 सुरू करतात ना, तर पाटील सरांना पण सांगा की 9 सुरू करायला सांगितलं मला, 10 मी लेक्चर ठेवले. मी सांगतो पाटील सरांना. ओके चलो व आन्सर आलाय का आलाय का सर न गप्पा मारायला सुरू केल्या त्यामुळे आन्सर राहिलं. कसं राहिलं? R is equal to formula आहे L1 minus L2 upon L2 into R. मला काहीच माहिती नाही शंट काय केलंय कधी केलंय, 100 कधी हाय, 125 कधी हाय, 1000 कधी हाय, काहीच माहित नाही. फक्त मला एवढं माहिती आहे L1 should be always greater than L2. L1 should be always greater than L2. मग मला काय करायचंय? मोठा कोण आहे? 125 आहे का 100 आहे? 125 आहे. मायनस छोटं कोण आहे? 100 आहे. अपॉन कोण आहे? 100 आहे. इंटू आर कोण आहे? 2 ओम आहे. हे किती येणार? 25 येणार आहे. इंटू काय येणार आहे? 2 येणार आहे. आणि अपॉन काय येणार आहे? 100 येणार आहे. म्हणजे हे किती येणार आहे? 1/2 येणार आहे. म्हणजे हे किती येणार आहे? 0.5 येणार आहे. म्हणजे हे रेजिस्टन्स किती आला? 0.5 ओम. तुम्हाला एवढं करायची गरज नाही. L1 = 125 कारण हे विदाउट शंट आहे. त्याच्यानंतर विथ शंट L2 आहे. हे 100 सेंटीमीटर आहे. विथ शंटिंग आहे. करायची गरजच नाही ना. बोर्डामध्ये करा रे. बोर्डामध्ये तुमचे ग्रुपिंग तर होणार. ग्रुपिंग होणार राईट. सो याच्यामध्ये फक्त डायरेक्ट सरळ मोठ्यातून छोटा आपण छोटा इंटू 100 बस संपलं. ओके चल Now for last topic we will discuss advantage and disadvantage of potentiometer and voltmeter. And the difference paha ekach goshta asa 10 veles kasa sangaycha hai ka nahi. Pen ahe hi ek pen ahe tica color pandra ahe ti je pandra disate ti pen ahe asas ka असं बोर्डाच्या ह्याच्यामध्ये लिहितात की इकडे लिहायचंय आपल्याला पोटेन्शिओमीटर, इकडे लिहायचंय आपल्याला व्होल्टमीटर. ऍडव्हान्टेज अँड डिसऍडव्हान्टेज पोटेन्शिओमीटर मध्ये पहा, लक्षात घ्या की पोटेन्शिओमीटर आधी सुरुवातीला आपण डिफरन्स मध्ये ऍडव्हान्टेज दिले. हे काय आहे? पोटेन्शिओमीटरचे ऍडव्हान्टेजेस. पोटेन्शिओमीटर इज यूज्ड टू फाइंड ईएमएफ. ईएमएफ म्हणजे बॅटरीचा ईएमएफ मेजर करत आणि पोटेन्शियल डिफरन्स सुद्धा मेजर करता येतो. दोन पॉइंट मधला पोटेन्शियल डिफरन्स कशाने? युजिंग पोटेन्शिओमीटर. कोणकोण? पोटेन्शियल डिफरन्स ऍज वेल ऍज ईएमएफ ऑफ सेल. ईएमएफ ऑफ सेल. But voltmeter, you can only find the potential difference and not EMF. Voltmeter ने बॅटरीचा EMF find करता येत नाही. हे voltmeterचं disadvantage झालं. Potentiometerचं advantage झालं. त्याच्यानंतर potentiometer ने आपण काय find केलं होतं पहा, internal resistance find केलं जे की voltmeter ने पॉसिबल नाहीये. त्याच्यानंतर याची जी अॅक्युरेसी असते पोटेन्शिओमीटरची ती जास्त असते. अॅक्युरेट आहे कोणापेक्षा? व्होल्टमीटर पेक्षा. हे काय आहे? लेस आहे. तुमच्या नोट्स मध्ये लिहून दिलेले आहेत सर्व पॉइंट. ओके तीन पॉइंट जर तीन ऍडव्हान्टेज जर लक्षात ठेवायचे झाले मला, तर पोटेन्शिओमीटर इज ऑल्सो युज्ड फॉर ईएमएफ इंटरनल रेजिस्टन्स and it is a more accurate than voltmeter. पण असं नसतं ना की ऍडव्हान्टेजेस असतात पण काही ठिकाणी त्याचे डिसएडव्हान्टेजेस पण असतात. प्रत्येक गोष्टीचे ऍडव्हान्टेजेस.
मग डिसएडवांटेज काय आहे की पोटेन्शियोमीटर जे आहे ते आपल्याला काय करत बसावं लागतं, जोडत बसावं लागतं, बॅलन्सिंग लेंथ मेजर करावं लागते, परत कॅल्क्युलेशन करावं लागतं. व्होल्टमीटर काय राहते, व्होल्टमीटर आपण पाहिलं होतं की डायरेक्ट रिडिंग देते असं, असा पाठात फक्त दिशा ठरते, पाच व्होल्टवर असेल की पाच व्होल्ट ठरते, झिरोवर असेल की झिरोवर ठरते, आणि बारावर असेल की बारावर ठरते. हे इम्पॉर्टंट आहे, म्हणजे डायरेक्ट रिडिंग व्होल्टमीटर घेऊ. आता हे झालं डिसएडव्हान्टेज मधला पॉईंट झाला की व्होल्टमीटर घेऊ डायरेक्ट रिडिंग, व्होल्टमीटर घेऊ डायरेक्ट रिडिंग, आणि त्याच अनुषंगाने, अरे बापरे बा शब्द सुद्धा मला अनुषंगाने, वा 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 वाक्य वाक्य सर. सो डायरेक्ट रिडिंग येत आहे आणि इट इज अ पोर्टेबल. पोर्टेबलचा अर्थ माहिती आहे का तुम्हाला? पोर्टेबल म्हणजे हे डिवाइस पोर्टेबल आहे. हे डिवाइस कसं आहे? पोर्टेबल. पण मला हे लॅपटॉप किंवा कम्प्युटर सीपीयू कसं आहे? अनपोर्टेबल आहे, पोर्टेबल नाही. हे कुठेही घेऊन जाऊ शकतो, त्याला वापर असा करू शकतो. पण सीपीयू घेऊन जायचं म्हणल्यावर कसं होईल मला? सो पोटेन्शियोमीटरचं कसं आहे, ते सेटअप आहे, ते सर्व घेऊन जाणं खूप अवघड आहे. पण व्होल्टमीटर काय आहे? असं एक डिवाइस आहे, ते कनेक्ट केलं की डायरेक्ट रिडिंग देतं. त्याच्यामुळे व्होल्टमीटर इट इज अ पोर्टेबल अँड इट गिव्ह द डायरेक्ट रिडिंग. दीज टू पॉइंट आर द डिसएडव्हान्टेज ऑफ पोटेन्शियोमीटर अँड दीज थ्री पॉइंट आर ऍडव्हान्टेज ऑफ पोटेन्शियोमीटर. क्लिअर असेल तर येस असं रिप्लाय करून तुम्ही आपले मत मांडू शकता. ओके, आणि स्मॉल टॉपिक एक आहे, एक स्मॉल टॉपिक अजून एक आहे, हा पुढे पण येणार आहे आपल्याला. जस्ट एक स्मॉल पॉइंट लक्षात ठेवा, जर अजून पुढे आला किंवा क्वेश्चन मध्ये आला तर मी वेळोवेळी हे एक्सप्लेन करतो. सेन्सिटिव्हिटी ऑफ पोटेन्शियोमीटर हेडिंग टाका, सेन्सिटिव्हिटी ऑफ पोटेन्शियोमीटर, आणि तिथे लिहून घ्या सेन्सिटिव्हिटी ऑफ पोटेन्शियोमीटर. त्यामध्ये दोन पॉइंट लिहून घ्यायचे फक्त. फर्स्ट लिहा सेन्सिटिव्हिटी ऑफ पोटेन्शियोमीटर इज प्रपोर्शनल टू, सेन्सिटिव्हिटी ऑफ पोटेन्शियोमीटर इज प्रपोर्शनल टू. Sensitivity of potentiometer is proportional to reciprocal of potential gradient. Reciprocal reciprocal of potential gradient. काय येतं सेंटेंस पहा, sensitivity of potentiometer is proportional to reciprocal of potential gradient. And next liha, next point liha tyamadhye, as a sensitivity increases, accuracy increases. As a sensitivity increases, accuracy increases. त्याच्यामध्ये लिहा अजून नेक्स्ट पॉइंट लिहा, टू इन्क्रीज द सेन्सिटिव्हिटी ऑफ पोटेन्शियोमीटर, टू इन्क्रीज द सेन्सिटिव्हिटी ऑफ पोटेन्शियोमीटर रेजिस्टन्स इन प्रायमरी सेल शुड बी डिक्रीज्ड. Resistance in primary circuit should be decreases. First leader, I need to happen to order, in order to increase the sensitivity of potentiometer. First, I will show the resistance in a primary circuit should be decreased.
आता हे थोडस एक्सप्लेन एक 5 मिनिटांमध्ये संपवूया आपण लेक्चर, एक थोडस लक्ष द्या. पहिल्यांदा आता हे एक्सप्लेन करायची गरज नाही वाटते मला, सेन्सिटिव्हिटी म्हणजे नेमकं काय तुम्ही म्हणता बघा. असं असताय म्हणजे समजा, अरे पहा म्हणजे लक्ष घ्या, जर तुम्हाला टेम्परेचर मोजायचंय म्हणून उन्हामध्ये थांबवलं तर दोन व्यक्ती आहेत, व्यक्ती ए आणि व्यक्ती बी. सो समजा ए व्यक्ती ही खूप सेन्सिटिव्ह आहे टेम्परेचरला, आहे का नाही, आणि बी व्यक्ती ही लेस टेम्परेचर म्हणजे लेस सेन्सिटिव्ह आहे. म्हणजे ए ला कसं व्हायलंय सेन्सिटिव्ह, याचा अर्थ काय, जरास टेम्परेचर वाढलं जरास उग आहे का नाही तरी याच्या याला लगेच कळणार, याला लगेच कळणार. आणि बी ला म्हणजे अजून मोर रिलायबल एक्झाम्पल घ्यायचं झालं तर ए स्टुडंट आहे आणि बी स्टुडंट आहे, आता या दोघांनाही मला अभ्यास करायला हवायचंय, पण ए स्टुडंट हा सेन्सिटिव्ह आहे तुमच्यासारखा आणि बी स्टुडंट हा लेस सेन्सिटिव्ह, त्याला आपण बोली भाषेमध्ये निर्लज्ज असं म्हणूया, आणि त्याच्यामुळे मी दोघांनाही सांगितलं अभ्यास करायला, आणि दोन म्हणजे शिवा म्हणजे असं शिवाय देत नाही मी, असं रागवलं थोडंफार, मी रागवत नाही तसंही पण उग थोडंफार करा रे बाबा अभ्यास एवढंच म्हणलं. तर हे सेन्सिटिव्ह तुमच्या सारखा स्टुडंट जो आहे तो लगेच अभ्यास करेल, आणि हा जो निर्लज्ज आहे तो अभ्यास करणार नाही जरी तुमच्यापैकी कोणीही नाही. म्हणजे कोणतं चांगलं, सेन्सिटिव्ह असलेलं चांगलं तर निर्लज्ज असलेलं चांगलं, हे तर तुमच्याकडे आहे. म्हणजे जर सेन्सिटिव्ह जास्त सो ऍक्युरेसी विल बी जास्त, मोर सेन्सिटिव्ह मोर ऍक्युरेसी, अँड पोटेन्शियल मीटर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू पोटेन्शियल ग्रॅडियंट. इन्व्हर्सली म्हणजे पोटेन्शियल ग्रॅडियंट, समजा एकाचा 2 व्होल्ट पर मीटर आहे आणि एकाचा 4 व्होल्ट पर मीटर आहे, मला सांगा कोणतं जास्त सेन्सिटिव्ह आहे, 1 का 2? जास्त सेन्सिटिव्ह कोण आहे, राईट, याची व्हॅल्यू कमी, याची व्हॅल्यू कमी आहे. सो 2 व्होल्ट पर मीटर म्हणजे हे जास्त सेन्सिटिव्ह आहे, राईट. मग किंवा तुम्हाला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की पोटेन्शियल मीटर पोटेन्शियल ग्रॅडियंट इज इक्वल टू, जर मी बी बाय एल लिहिलं बी बाय एल, सो टू इन्क्रीज द सेन्सिटिव्हिटी लेंथ शुड बी इन्क्रीज, लेंथ शुड बी इन्क्रीज, याच्यावरती असे एमसीक्यू विचारले जाऊ शकतात. सो वी आर done for the day and done for the chapter. Tomorrow we will try to some more problem and specifically doubt you asked. तर तुमच्याकडे एक दिवस आहे करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये जे काही डाऊट असतील ते तुम्ही विचारायचे, मला आधीच सेंड करून ठेवायचे, आणि आपण उद्याच्या क्लासमध्ये त्याचे डाऊट डिस्कस करणार आहोत. दररोजच्या दररोज प्रॉब्लेम सॉल्विंग तुमची चालू असली पाहिजे, आणि अशा प्रकारे हा चॅप्टर आपण इथेच एंड करून पुढे जाणार आहोत. जे मी सांगितलंय मेजरिंग इन्स्ट्रुमेंट जे आहे ते आपण नेक्स्ट चॅप्टर मध्ये डिस्कस करणार आहोत, कोणताही सिलेबसचा पार्ट राहणार नाही. ओके चलो, तो हॅव अ ग्रेट नाइस डे अँड बाय. ओके वी विल मीट अगेन टुमॉरो. सो न्यू टाइम लक्षात ठेवायचंय, न्यू टाइम काय लक्षात ठेवायचंय, 10 AM to 11 AM. ओके राईट, ओके चलो. 11 ते 12 नाही शिव, कुठे झोपेत असतोस काय माहिती रे बाप्पा, 11 ते 12 नाही 10 ते 11 कुठं लक्ष राहते, काय नाही तुझ काय करत असतोस तू. ओके चलो 10 वाजता, ओके चलो या.